श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात एकादशी तिथी भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित मानली जाते। दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशीचे व्रत केले जाते। या वर्षी रमा एकादशीचं व्रत 9 नोव्हेंबर 2023 गुरुवार रोजी पाळले जाणार आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने भाविकांना शुभ फळ प्राप्त होते आणि ह्या दिवशी आपल्याला काही विशेष गोष्टी टाळायच्या आहेत, काही चुका ज्या आहेत आपल्याला त्या अजिबात करायच्या नाही आहेत, नाहीतर आपला उपवास मोडला जाईल। एवढ्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्यामुळे जे आहे आपलं एकादशीचं व्रत जे आहे ते मोडलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे जे आहे भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप महत्त्वाच्या अशा माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। रमा एकादशी दिवाळीच्या आधी येते असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंची तसेच माता लक्ष्मीची कृपा भक्तांवर राहते, ज्यामुळे व्यक्तीला ऐश्वर, कीर्ती, धन समृद्धी प्राप्त होते। या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूंची विशेष पूजा करण्याची परंपरा सुद्धा आहे। मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांना विष्णू भगवानांच्या वैकुंठात विशेष स्थान प्राप्त होतं। पण आपल्याला रमा एकादशीच्या दिवशी कटाक्षाने ह्या तीन गोष्टींना आवर्जून टाळायच्या, ह्या तीन चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत, ज्याच्यामुळे आपल्यावर भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मी रुष्ट होईल। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रमा एकादशीच्या दिवशी अजिबात करायच्या नाही आहेत। तर सगळ्यात पहिल्या गोष्ट म्हणजे आपल्याला रमा एकादशीच्या दिवशी भात खायचा नाही आहे। एकादशी तिथीला भात खाणे निषेध मानले जाते। पौराणिक मान्यतेनुसार एकादशी तिथीला भात खाल्ल्याने माणसाला पुढचा जन्म सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रूपात मिळतो असं मानलं जातं। दुसरी चूक जी आपल्याला करायची नाही एकादशीची दिवशी ती म्हणजे तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नाही आहे, कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं जे आहे निर्जला व्रत असतं आणि जर आपण तुळशीला जल अर्पण केलं तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत मोडलं जात आणि त्याचा दोष आपल्याला लागतो। त्याच्याचमुळे जे आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला जल पण अर्पण नाही करायचं आणि तुळशीला स्पर्शसुद्धा नाही करायचा आहे। तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही उपवासात शरीर आणि मनाची स्वच्छतेची खूपच काळजी घेण्याची गरज असते। अशा परिस्थितीत एकादशी तिथीला मन स्वच्छ ठेवण्याची सुद्धा गरज असते। मन स्वच्छ ठेवण्याचा अर्थ म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलू नये, कोणाबद्दल वाईट चिंतू नये, कोणाला अपशब्द बोलू नये, खोटं बोलू नये, शिव्या देऊ नये किंवा कोणाच्याबद्दलही कुठल्याही प्रकारचं अहित बोलू नये, वाईट गोष्टी बोलू नये। ह्या गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळायच्या। जर आपण आपल्या हातनं ह्या तीनपैकी कोणतीही एक जरी चूक झाली तरी आपलं एकादशीचं व्रत मोडलं जातं, आपल्याला एकादशीचं व्रत केल्याचं कोणत्याही प्रकारचं फळ मिळत नाही। त्याच्याचमुळे प्रत्येकाने ह्या तीन चुका कटाक्षाने टाळायच्या, त्याच्यामुळे आपल्याला कोणताही प्रकारचा दोष लागणार नाही, कारण आपण एकादशीचं जे व्रत करतो ते भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहिली पाहिजे म्हणून करतो। आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकटं नाही आली पाहिजेत म्हणून करतो, आपल्या आयुष्यामध्ये धन वैभव राहिलं पाहिजे म्हणून करतो। त्याच्याचमुळे ह्या तीन चुका सगळ्यांनी टाळावं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे कोणाकडनंही चुकूनही कोणत्या प्रकारची चूक झाली नाही पाहिजे। हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।